दोघांचं मिळून माननीय शिंदे साहेबांचं आणि फडणवीस साहेबांचं मिळून 50% जास्त युतीचा म्हणून आहे। शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि आमच्याबरोबर असणारे मित्र पक्ष, त्यामुळं असं बिलकुल नाही। एखाद्या जाहिरातीमुळे कदाचित गैरसमज पसरले असतील, परंतु ते गैरसमज आम्ही एकत्र बसून चर्चा करून दूर करू। जे कुणा ज्यांना कुणाला आमच्यामध्ये भांडणं लावायची, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांशी माझी चर्चा झालेली आहे। जाहिरातीमध्ये दोघांचं मिळून माननीय शिंदे साहेबांचं आणि फडणवीस साहेबांचं मिळून 50% जास्त पसंती या दोघांना मिळून या ठिकाणी लोकांनी दिलेली आहे। जो काही सर्वे आहे तो महायुतीचा म्हणून आहे। शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि आमच्याबरोबर असणारे मित्र पक्ष, त्यामुळं असं बिलकुल नाही। आमच्यामध्ये बिलकुल अशा पद्धतीचं त्या सर्वेवरनं कुठलेही मतभेद नाहीत। हा सर्वे हा दोघांचा मिळून युतीचा मिळून एकत्र सर्वे आहे, एवढंच या निमित्तानं मला सांगितलं। पुढच्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रसंगी देण्यात आले, त्यामुळे कुठेतरी भाजपमध्ये नाराजी आहे। भाजपने नाराजी व्यक्त केली सर, भाजपने त्याग केला म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेले आहेत असं दरेकरांनी। आम्ही दरेकर साहेबांशी मी स्वतः बोलेन। भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय बावनकुळे साहेबांशी मी बोलेन। माननीय फडणवीस साहेबांशी मी आताच बोललेलो आहे। आमच्यामध्ये बिलकुल बेबनाव नाही। एखाद्या जाहिरातीमुळे कदाचित गैरसमज पसरले असतील, परंतु ते गैरसमज आम्ही एकत्र बसून चर्चा करून दूर करू। जे कुणा ज्यांना कुणाला आमच्यामध्ये भांडणं लावायचा उद्योग करायचा आहे, त्यांनी किती भांडणं लावायचा प्रयत्न केला तरी आमच्यामध्ये भांडणं लागणार नाहीत। माननीय शिंदे साहेब आणि माननीय फडणवीस साहेब दोघं हातात हात घालून काम करतायत, त्यामुळं अशा पद्धतीचा बेबनाव, धुसफूस आमच्यामध्ये बिलकुल नाही।